कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही स्वस्त असाल, मस्त असाल, एकदम आनंदित असाल। तर गेले 2 ते 3 दिवस झाले मी व्हिडिओज या चॅनलवर अपलोड केलेले नाहीये, त्यामागे काही कारणही आहे। ते काय आहेत ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे। तर सियाचा बर्थडेचा अल्बम आलेला आहे आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण हा सियाच्या बर्थडेचा व्हिडिओ तर तुम्ही सगळ्यांनी बघितलाच आहे। तर आज सियाचा अल्बम सुद्धा मी माझ्या फॅमिलीसोबत शेअर करणार आहे, त्यामुळे आपण बघणार आहोत। ऍक्च्युली याची सॉफ्ट कॉपी अजून मला मिळालेली नाहीये, तर ती मिळाली तर मी माझ्या इंस्टाग्रामवर ते फोटो नक्कीच अपलोड करेन। तर हा आहे सियाचा अल्बम, तर तुम्ही बघू शकता माझी छोटीशी प्रिन्सेस। तर तुम्ही इथे बघू शकता माझी छोटीशी प्रिन्सेस या तिचा अल्बम आलेला आहे। सेम अल्बम आम्ही शौर्यचा पहिला वाढदिवसाचा सुद्धा केलेला आहे, त्याचा अल्बम याच्यापेक्षा थोडा मोठा आहे। तर हा अल्बम आणि या अल्बम मधील फोटो मी सगळे तुम्हाला दाखवणार आहे। सिया, ही कोण आहे? कोण आहे ही? कोण आहे आधी सांग मला। तर या अल्बम मधील सगळे फोटो मी तुम्हाला दाखवणार आहे। ओले हात लावू नकोस त्याला। तर या अल्बम मधील सगळे फोटोज मी तुम्हाला दाखवणार आहे, या अल्बम साठी किती खर्च आला हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला सुरुवात करूयात फोटो बघायला, परंतु त्याआधी तुम्हाला काही गोष्टी क्लिअर करते की 2 ते 3 दिवस झाले मी चॅनलवर व्हिडिओज अपलोड करत नाही। याचं कारण असं आहे की मी पुण्यामध्ये ऑफलाईन केकचा क्लास घेणार आहे आणि त्या क्लासचं नियोजन माझं सध्या चालू आहे, त्यामुळे मला फारसा वेळ मिळत नाहीये, कारण भरपूर इन्क्वायरीज येतात, खूप मेसेज येतात, कॉल्स येतात, त्यामुळे या सगळ्या गोष्टी थोड्याशा मॅनेज करायला अवघड जातात आणि ब्लॉग करायला मला वेळ मिळाला नाही। तर आज थोडा वेळ होता, त्यामुळे मी विचार केला की सियाचा अल्बम तुमच्यासोबत शेअर करावा। तर मी तुम्हाला आता अल्बम दाखवते, सियाचे फोटोज कसे आलेले आहेत, खूप सुंदर फोटो आलेले आहेत। तर चला मी तुम्हाला दाखवते। ही कोण आहे? कोण आहे ही? सिया आहे। आणि काय हॅपी बर्थडे होता सियाचा? कोणता बर्थडे? हॅपी। तर सिया माझ्या हातात काय अल्बम देत नाहीये, तर तुम्ही तिच्याच हातातून तुम्हाला दाखवते। तर सियाचा खूप छानसा फोटो त्यांनी इथे वरती टाकलेला आहे, हॅपी बर्थडे सिया असं लिहिलेलं आहे आणि फोटोग्राफरचे डिटेल्स इथे आहेत। सेम तसंच बॅक साईडला सुद्धा त्यांनी सियाचे 2 फोटोज ठेवलेले आहेत। इथे आपण फोटो खूप सुंदर आलेला आहे, हे 2 फोटोज। तर हे बघा, सुरुवातीला सियाचा एक छानसा फोटो आहे। ॲक्च्युली मी तिच्या या ड्रेसवर ना खूप सुंदर असे शूज घेतलेले होते, खूप छान होते, मी तुम्हाला दाखवते। तर ते शूज तिने घातलेच नाहीत शेवटपर्यंत, ती रडायला लागली होती, म्हणून मग म्हटलं रडवण्यात काही अर्थ नाही आहे तिला, आहे ते फोटोसुद्धा येणार नाहीत। ती हसली नाही आहे फोटोमध्ये, परंतु तिचे फोटोज खूप छान आलेले आहेत। हे बघा, नेक्स्ट हा आहे सियाचा फोटो। त्यानंतर इथे आहे हा फोटो, सियाचे भरपूर फोटो काढलेले आहेत त्यांनी, ती फक्त शांत बसून पोज द्यायची, जो आम्ही पोज सांगितली सिया असं कर तसं कर सगळं ती करत होती, परंतु स्माईल मात्र तिने दिली नाही। सिया एकदा हसून दाखव, असं असतात। कोण आहे ही? सिया। सियाचे एकटीचेच फोटो आहेत, आमचे फोटो कुठे आहेत? कोण आहे ही? थांब थांब थांब, फोटो खराब करशील बाबड्या। अरे थांब बच्चा। तर आता इथून तुम्हाला जरा सिया थांब, एक मिनिट थांब, हलवू नकोस। तर आधी तर तुम्हाला माहितीच आहे सिया, तर इथे माझे वडील आहेत, माझी आई आहे आणि हा माझा सख्खा भाऊ आहे, आणि हे आमच्या दोघांचे फोटोज, हे बहीण भावाचे फोटो, आणि हा आम्ही असा एक फॅमिली फोटो काढला होता। अजून एक आम्ही फॅमिली फोटो काढलेला आहे हा। कोण आहे हा? मोठ्याने सांग ना। ओ मामा। आणि हे कोण आहेत मला सांग हा, एकच मिनिट। हे कोण आहेत? हे कोण आहेत? मोठ्याने बाबा। ही
पापा ही आजी मोठ्याने नाही बोलता येत तुला कोणी आजी आणि हे आजी हा कोणी ओ मामा ओ मामा ओके सो हे एवढे फोटो आहेत फॅमिली फोटो त्यानंतर इथे एक फॅमिली फोटो आहे आणि इथे आहे अरे थांब बच्चा आणि हे घरात जे डेकोरेशन केलेलं होतं आम्ही ते फोटोज आहेत सियाचे खूप छान दिसत होता तिला तो फ्रॉक त्या दिवशी आणि हा आहे सियाचा बर्थडे केक काय आहे सिया बर्थडे केक बर्थडे केक काय आहे अगं ओढू नकोस कुठे मम्मी आणि आजी मम्मी आजी कुठे आजी कुठे दाखव हात लावून आणि थांब आणि ही आहे माझी मैत्रीण श्रद्धा ही सियाची आत्या सियाची ही बहीण आहे ही चुलत बहीण आहे ही आत्ते बहीण आहे आणि इथे केक कटिंग करताना आम्ही आहोत ही श्रद्धाची मुलगी आहे माझ्या मैत्रिणीची मुलगी हे माझे चुलते आहेत ही श्रद्धाची फॅमिली आहे ही श्रद्धाची फॅमिली आहे इथे तिचे मिस्टर श्रद्धा आणि मुलगी आणि हे सियाच्या आत्याची दोन मुलं आहेत ओके तर अशा प्रकारे सियाचा एक छोटासा अल्बम आम्ही केलेला आहे ऍक्च्युली शौर्यच्या वाढदिवसाला आम्ही मोठा अल्बम केला होता परंतु इथे मोठ्या अल्बमचे चार्जेस बरेच सांगत होते ते जवळपास 10,000 काहीतरी बोलले होते याच्यापेक्षा थोडी मोठी साईज होती अल्बमची पण विचार केला एवढा महागडा घेऊन तरी काय करणार आहे म्हणून आम्ही हा अल्बम A4 साईजचा अल्बम आहे हा आणि याला साधारणतः आम्हाला खर्च आला आहे 7,000 रुपये 7,000 रुपये लागले याला अल्बमला हे तिथे नाही आहे फोटो ते नको काढूस तर 7,000 रुपये या अल्बमला खर्च आला ऍक्च्युली फोटोग्राफर बोलला होता 3,000 त्यांचं एक पॅकेज होतं की त्यामध्ये ते फक्त फोटोज आपल्याला हे करून देतात परंतु काय होतं की ते फोटोज नंतर इकडे इकडे कुठेतरी पडून जातात आणि मग ते चांगले राहत नाहीत म्हणून विचार केला की असा थोडासा करिझ्मा टाईपच अल्बम करून घेऊयात ज्यामुळे आठवण सुद्धा राहते आणि ते फोटो सुद्धा व्यवस्थित राहतात कारण हे तुम्ही जर बघितलं तर ते फोटोंची वाट लावायचं काम आतापासूनच चालू असतं त्यामुळे हा अल्बम आता मी फार काढत नाही कारण काढल्यानंतर ती अजिबात ऐकत नाही आणि तिला सारखे तिचे फोटो तिचे व्हिडिओ बघण्यामध्ये खूप इंटरेस्ट असतो त्यामुळे मला आता हा अल्बम मी पॅक करून ठेवून देणार आहे आणि खाली मी कुठलाच अल्बम ठेवत नाही मला जर वेळ मिळाला तर मी शौर्याचा सुद्धा अल्बम तुमच्यासोबत शेअर करेल तेव्हा सुद्धा खूप मोठा वाढदिवस केला होता आम्ही तर तो सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेल आणि थोडासा खंड पडतो आहे व्हिडिओंमध्ये क्लासच्या नियोजनामुळेच परंतु समजून घ्या शक्य होईल तेव्हा ते व्हिडिओज मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करतच राहील तर अशा प्रकारे आजचा एक सियाच्या अल्बमचा बेटा नको ते तसं करू ते खराब होईल अल्बम फाटून जाईल तसा नाही करू इकडे बघ सगळे काय म्हणतायत हाय कर एकदा सगळ्यांना तू आपण केस कसे कापले ग त्या दिवशी कसे कापले त्यांनी असे असे केले केस कसे कापले सांग ना तू रडली नाही केस कापताना रडली नाही अजून सियाचा आवरायचा आहे सियाची आंघोळ अजून झालेली नाहीये दुपारी आता साधारणतः 1:30 वाजलेला आहे तर तिचं आवरते आणि मग हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे युट्यूबला ऑब्व्हियसली
तर अशा प्रकारे सियाचा अल्बम आल्यानंतर मला असं वाटतं की तो तुमच्यासोबत शेअर करावा, कारण तुमच्या सगळ्यांचं सियावर खूप प्रेम आहे. सो त्यामुळे मी तो अल्बम तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आय होप तुम्हाला या अल्बम मधील सगळे फोटोज आवडले असतील. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कारण असेच भरपूर व्हिडिओज मी नेहमीच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे चॅनलशी कनेक्टेड राहा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कशी देते तू फ्लाइंग किस? ओ बाय बाय.